संपूर्ण देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजारामध्ये आहोत। जळगावच्या सराफ बाजाराचा जर विचार केला तर जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये तब्बल एकाच दिवसामध्ये 1100 रुपयांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये सुद्धा 1700 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच ऐन सणासुदीच्या काळामध्ये ग्राहकांच्या खिशावर या ठिकाणी भार पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी चढउतार कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि कालचा जर बुधवारी एकाच दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1100 रुपये तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 1700 रुपयांची वाढ झाल्याची या ठिकाणी माहिती आहे। या संदर्भात या नेमकं वाढीचं कारण काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुवर्ण व्यवसायात काय सांगाल दादा, एकाच दिवसामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे, नेमकं या वाढीचं कारण काय? आता जे ऑक्टोबरमध्ये जे इंटरेस्ट रेट्स जे कट झाले होते ज्याच्यामुळे सोन्याचे भाव हे 72,000 वरून 75,000 वरती आले होते, तर परत फेडरल रिझर्वचे इंटरेस्ट रेट हे परत कमी व्हायची शक्यता येणार आहे नोव्हेंबरच्या मीटिंगमध्ये, त्यामुळे त्याचा परिणाम हा गोल्डच्या मार्केटवरती पडलेला आहे। सोबतच जी जिओपॉलिटिकल कंट्रीजमध्ये जी टेन्शनचा जो इश्यू चालू आहे, जी युद्धाची परिस्थितीचा जे कारण त्याच्यावर जे परिणाम होऊ शकता त्याच्यामुळेही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे, बाकी मार्केट अनस्टेबल झाल्यामुळे तर त्याच्यामुळे आज सोन्याचे भाव 1100 रुपयाने वाढलेले आहे। सध्याचे दर कसे आहे नेमके GST सहित? आज सोन्याचे भाव हे 69,300 आहे, 79,300 आहे आणि चांदीचे भाव आहे 95,800 आहे। आगामी काळात आता सणासुदीचे दिवस आहे, त्यामुळे भार आज आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। भविष्यात सोन्याचे भाव आहे, आता दिवाळीचा सीझन आहे, नंतर वेडिंग सीझन आहे, तर सोन्याचे भाव तेव्हा जर असंच जर इंटरेस्ट रेट जर ॲक्च्युअलमध्ये कट झाले नोव्हेंबरमध्ये तर सोन्याचे भाव 80,000 पर्यंत पोहोचू शकतात आणि चांदीचे भाव 1,00,000 पर्यंत पोहोचू शकतात। याचा कुठेतरी ग्राहकांवर परिणाम होईल असं वाटतं, कारण मुहूर्ताचे दिवस आहे आता आणि त्याच्यात झालेली भाववाढ जवळपास 80,000 उंबरठ्यावर चांदी आहे, आपल्या 80,000 उंबरठ्यावर सोनं आहे, तर चांदीची 1,00,000 वाटचाल सुरू आहे। आता सोन्याचं भाव जवळजवळ 80,000 पर्यंत आले आणि चांदीचे भाव 1,00,000 पर्यंत जायची शक्यता आहे, त्याच्यामुळे पण आता आपण गोल्डची हिस्ट्री बघितली तर गोल्ड सातत्याने वाढतं आहे, दरवर्षी सोन्याचा भाव वाढत आहे, तर कुठेतरी ग्राहकांचा अजूनही विश्वास आहे। ज्या प्रकारे लोक 60,000 सोनं घ्यायचे 70,000 सोनं घ्यायचे त्याच प्रकारे आता दसऱ्याच्या वेळेस सोन्याचे भाव 77,000 रुपये होते तरी लोकांनी सोनं घेतलं आणि 80,000 झालं तरी लोक सोनं घेतील। आपल्या इंडियामध्ये तरी सोन्यावरती भाव किती असला तर ग्राहक सोनं घेतात। तर जिओपॉलिटिकल टेन्शन असेल किंवा वेगवेगळी कारणं ही सोने चांदीच्या दराच्या वाढ होण्यामागची कारणं आहे, मात्र सध्या तरी या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर हे 80,000 उंबरठ्यावर आहे, तर चांदीच्या दराची 1,00,000 वाटचाल सुरू आहे। त्यामुळे आता ऐन दिवाळीचा सण आहे, दिवाळीच्या सणामध्ये कुठेतरी सोनं चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असून ग्राहकांचं बजेट कोलमडणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।